पुण्यात पिंपरी चिंचवड येथे 10 वर्षाच्या मुलाकडून घरातील लॅपटॉप बंद पडला आणि त्यामुळे मुलाने पालकाच्या भीतीने थेट घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा प्रकार वंदेव कॉलोनी थेरगाव येथे घडलाय. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 3 तासात मुलाचा शोध घेतलाय आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुलाचा शोध लावला. पण घटनेनं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. विष्णू कास्ते यांच्या 10 वर्षीय मुलांकडून घरातील लॅपटॉप बंद पडला, त्यामुळे मुलाने भीतीपोटी कोणाला काहीही न सांगता घर सोडले होते. रात्री 9 वाजता मुलाने घर सोडले. विष्णू आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगा मिळून आला नाही. त्यामुळे कास्टे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वाकड पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात पोलिसांनी विष्णू कास्टे यांच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांचा मुलगा जवळच्या जिमजवळील बोळीमध्ये गेल्याचं दिसलं. त्यानंतर शोध घेतला असता मुलगा या बोळीत बसलेला असल्याचं आढळून आलं. वाकड पोलिसांनी प्रसंग अवधान राखत अवघ्या 3 तासाच्या आत मुलाला शोधून त्यांच्या वडिलांच्या ताब्यात दिले. यावेळी मुलाचे वडील भाऊ झाल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.